नमस्कार। तर आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाण्यासाठी एकदम क्रिस्पी असं नमकीन पदार्थ बनवणार आहोत। अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि अतिशय कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे। तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी इथे एका बाउलमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा आणि 2 चमचे कस्तुरी मेथी वापरलेली आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य आणि तेल व्यवस्थित असं पिठाला लावून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून आपलं तेल हे पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। तर इथे मी आपलं गारच तेल वापरलेलं आहे, गरम केलं नव्हतं। तर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण तेल आपल्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला ह्या पिठाचा व्यवस्थित असा गोळा मळून घेणार आहोत। नॉर्मली आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी थोडं घट्टसर असं पीठ इथे मळून घेतलेलं आहे। त्यावर आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी असं साईडला ठेवून देणार आहोत। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पीठ पुन्हा व्यवस्थित असं मळून घेऊ। पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण या पिठाचे गोळे बनवून घेणार आहोत। मोठ्या साईजची चपाती लाटता येईल एवढ्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर इथे मी पोळपाटावर थोडं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी आपल्याला खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करायची नाही आहे, अगदी मीडियम साईजची पोळी आपण लाटून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने एवढ्या साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता इथे मी 1 काटा चमचा घेतलेला आहे। त्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण पोळीवर असे डॉट करून घ्यायचे आहे। असे डॉट केल्यामुळे काय होतं, आपले जे नमकीन आहे ते तेलामध्ये फुगणार नाही, म्हणून आपण असे डॉट बनवून घेणार आहोत। हे बघा इथे सर्व डॉट करून झालेले आहे। तर या इथे मी सर्कल शेपचं कटर घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही छोट्या साईजचं एखादं झाकण वापरू शकता। त्याच्या साहाय्याने आपल्याला छोटे छोटे असे गोल सर्कल टाईप कट करून घेणार आहोत। तर हे बघा इथे माझ्या सर्व सर्कलमध्ये नमकीन कट करून झालेले आहेत। आता आपण एक एक करून हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपण हे नमकीन बनवताना कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे। तर कस्तुरी मेथी जरूर वापरा, कारण त्याच्यामुळे ह्या नमकीनला एकदम अप्रतिम अशी टेस्ट येते। तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचे पण असे गोल गोल छोटे सर्कल बनवून घेते। तर या इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता आपण बनवलेले सर्व नमकीन तळून घेणार आहोत। अगदी कमी गॅसवर सतत हलवत दोन्ही साईडने बदामी रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित असे पलटवून आपण तळून घेणार आहोत। तर इथे हलकासा बदामी कलर आलेला आहे आणि आपले नमकीन व्यवस्थित असे तळल्या गेलेले आहेत। तर आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इथे माझे सर्व नमकीन तळून झालेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस चहासोबत खाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।